तर ह्या एपिसोडमध्ये आम्ही फर्स्ट कन्सेप्ट केला की फ्रीडम टू लॉकडाऊन, आणि आता आम्ही करतो तो लॉकडाऊन ते अनलॉक। पण एकदा आम्ही वॉलेंटिअरिंग क्लासमधून एपिसोड 2 घेऊन आलेलो आहे, आणि तुम्हाला माहिती आहे एपिसोड 4 मध्ये जो माझा रोल होता म्हाताऱ्याचा तोच आम्ही आता ह्या म्हणजे एपिसोड 2 मध्ये आम्ही घेतलाय। हे सारे आजोबा, एपिसोड 2 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे। पहिली गोष्ट म्हणजे मी त्यांना इम्प्रोवायझेशन स्क्रिप्ट हे मी स्वतः लिहून दिलेलं नाही, पण लॉकडाऊन ते अनलॉक पण नाही झालं, लॉकडाऊन अनलॉक वरती पण नाही झालं। चौघांनीही स्क्रिप्ट लिहिलं आणि त्याच्यातलं त्याच चौघांना डिसाईड करायला सांगितलं की कोणाचं स्क्रिप्ट चांगलं, तर त्यांनी सानिका गोताड हिचं नाव घेतलं, सगळ्यांनी लिहिलं, त्यातून सगळ्यांनी माझी स्क्रिप्ट निवडली। मला म्हणजे खूप प्राऊड फील झालं। तर एपिसोड 1 शेवटी माझी सून बोललेली ही अशी सानची लागली, आणि हा ह्या फॅमिलीमध्ये अजून किती शार पण बाकी आहे ते पण बघूयात। चला आजोबा, बाबा तुम्हाला किती वेळा सांगितलं बाहेर जाताना मास्क लावून जा म्हणून? मी ह्या काय घरात कोरोना घेऊन येत आहे। तसं नाही हो बाबा, बाहेर संचारबंदी आहे। संचारबंदी आणि चाळीत प्रभाव वाले कधी काय ना अहो समजा तुमच्या बाबांना। मुलांनी छान इम्प्रोव्हायझेशन केलं, डिरेक्शन पण त्यांनीच केलं, मी फक्त त्यांच्या जागा बसवल्या आणि मधल्या मधल्या ज्या जागा असतात ज्या गाळलेल्या जागा असतात त्या भरण्याचं काम मी केलं। अच्छा, म्हणजे माझे बाबा आणि तुझे कोण काय ते? बरं समजा माझे सासऱ्यांना बा तो काय बाबा समजावतो लो तो माझो पोरगो असा मी त्याचो बापूच असा आहे। एक पोरगो कधी बापसाप समजवतो काय? पण बाबा ती बरोबर बोलते। कळला कळला, पोरा मोठी झाली की त्यांना पंख फुटत मग ते उडून जाऊ फुटत तसा तसा गाडे हे यमा उचल रे गया माताऱ्या। आहो बाबा असं बोलू नका, आम्हाला तुम्ही हवे आहात। मी एक एक पायरी चढत जातोय, अभिनय शिकत जातोय, आम्ही खूप रिहर्सल्स घेतले त्याच्यामुळे मला खूप काय शिकायला भेटलं। कालची पोरगी माका शिकवता बघितलंस बघितलंस का तुझ्यामुळे बाबाला किती वाईट वाटलं ते? काय नाही, यांची नेहमीचीच नाटक आहे। क्यू फोन दे अगं, ऑनलाईन क्लास चालू आहे। ऑनलाईन क्लास चालू आहे इकडे आई बघा बघा तुमची मुलगी लेक्चर सुरू असताना काय बघते। अगं मग तुझं काय चालू आहे? तुमची मुलगी तुमच्या बाबा तुमच्या आई ते सोडा, आधी बघा तरी काय बघते। काय बघते? अहो स्नॅक व्हिडिओ बघते। स्नॅक व्हिडिओ? अगं हा कुठला पदार्थ आहे ग? अहो बाबा हा कुठचा पदार्थ नाहीये, हा टिकटॉक सरकारी ऍप आहे। टिकटॉक चीनी ऍप बघतोस तू? हो नाही बाबा, हा शत प्रतिशत भारतीय ऍप आहे। बघितलंस इंडियन ऍप बघते ती, उगाच माझ्या पोरगीला ओळखत असतेस। ती तुम्हाला बनवते आणि तुम्ही बनताय, तुम्ही दोघं पण नाही एकमेकांच्या आयुष्य आणि काम जो कराल ती तुमच्यावरतीच गेले। एक मिनिट, मी मान्य करतो की जीव माझ्यावर गेलीये पण आशी पण नुसता तुझ्यासारखाच आहे। मी आशी आहे? हो। काय प्रूफ काय तुमच्याकडे? प्रूफ पाहिजे ना, ए जीव। अहो बाबा मी इथे आहे। पण या लॉकडाऊन मुळे घरी बसून खूप कंटाळा आलेला की 1 डिसेंबर पासून आपला मला ऍक्टिंग क्लास सुरू होत आहे। मी खूप खुश झाली आणि मला खूप आवडलं, म्हणजे आता मी ऍक्टिंग क्लासला जाणार। अगं जरा एका जागेवर थांब, मग अशी इथे होती आता इथे ते सोड जाऊ दे तुझ्या आईला। हो बाबा काशी करायचा? अगं जरा पूर्ण ऐक ना, तुझ्या आईला प्रूफ पाहिजे। मग द्या ना तिला प्रूफ। मग मी बोलतो पहिल्यांदा मी चांगलं केलं, दुसऱ्या स्किट मध्ये आता काय होईल ह्याच्यासारखी बोलली, म्हणजे मन एकदम हे करून चांगलं बोलली, त्यामुळे मला खूप चांगलं वाटलं। जर गोड असेल ना तर मला पण द्या। ए बी सी डी करू नकोस, इथे माझ्याशी बोल। हा काय काय प्रूफ काय तुझ्या? प्रूफ ना मला सांग, आज रात्री जेवणात तू काय बोललायस? ऑफकोर्स बर्गर। झालं सिद्ध झालं ना की तू किती आळशी असते? हो आळशी विषयी काय नाही, मी खूप काम करते तुमच्यासारखं नाही। घेतला लॅपटॉप किलर तुटतूप आणि सोडलं ऑर्डर, ऑफिसचं काम करून मी किती मोळी त्रापते ना माझं मला माहिती। कसली मोळी त्रापतेस ग तू? तर तुला वॉशिंग मशीन आणून दिले, तर तुला काम काय असतं दिवसभर? त्या वॉशिंग मशीन मध्ये पाणी बोलतं
ऑफकोर्स तूच, मी वॉशिंग मशीन आणले तर तुला पाणी जरा उतरावं लागेल ना. अच्छा, म्हणजे वॉशिंग मशीन तुम्ही आणली? हो. मग त्याचे हफ्ते वय भरले? हफ्ते? अरे ते सोड ग, तू भरले काय मी भरले, आपण एकच तर आहोत. तसेच तुझे पैसे म्हणजे माझे पैसे आणि माझे पैसे म्हणजे माझेच पैसे ग. माझे पण घाण होत आहेत. हे देवा, लॉकडाऊन अलग होऊ दे, या दोघांना घराबाहेर जाऊ दे. पण आजोबा, ही दोघं कामाला गेले ना तर घर कसं शांत आणि आपण दोघं मस्त मज्जा येणार. व म्हणजे तुला मला सुखवायला बरं ना लाभारी पुच्ची. बघितलं ना की या शाळांच्या फॅमिलीमध्ये असं काहीतरी होत आहे. पण लॉकडाऊनच्या काळात तुमच्या घरी असंच काहीतरी होत असेल ना? बोला ना अहो, आता कबूल तरी करावं. पण हा कोरोना अजून गेला नाही म्हणून काळजी घेत आहेत ना, घेतलीच पाहिजे. कारण या कोरोनामुळे खूप जण बळी गेले, खूप जणांचे प्राण गेले, खूप कुटुंब उद्ध्वस्त झाले. आणि ते संकट तुमच्यावर येऊ नये म्हणून तुम्हाला काळजी घ्यावी लागणार. बरोबर बोलतो. घराबाहेर जात असाल तर त्यांना लवकरच मास्क लावा. घराबाहेर की हा संपूर्णपणे सॅनिटाईज करा. आणि बाहेर कुठे गर्दी नसाल तर तुम्ही सोशल डिस्टन्सिंग पाळा. जर तुम्हाला आमचा हा एपिसोड आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि हो शेअर करायला विसरू नका. 2020 मध्ये खूप कोविड योद्धा अमर झाले आणि कोरोनामुळे खूप जण बळी गेले. त्यासाठी आम्ही ओलाटी क्लासतर्फे श्रद्धांजली वाहतो.